नमस्ते बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्होकॅबलरी या घटकातील यूजिंग और रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, संक्षिप्त रूपे वापरणे किंवा लिहिणे या उपघटकाचे उदाहरणांसह स्पष्टीकरण। आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर। विद्यार्थी मित्रांनो, या घटकाला 24% भारांश आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा। चला तर मग पाहूया कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, संक्षिप्त रूपे। ऑब्जर्व द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। खाली दिलेल्या तक्त्यात काही शब्दांची संक्षिप्त रूपे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा व लक्षात ठेवा। इज नॉट, इजंट, ISN apostrophe T, आर नॉट, आरंट, AREN apostrophe T, विल नॉट, वॉन्ट, WON apostrophe T, वेअर नॉट, वेरंट, WEREN apostrophe T, वॉज नॉट, वॉजंट, WASN apostrophe T, हॅव नॉट, हॅवंट, HAVEN apostrophe T, हॅज नॉट, हॅझंट, HASN apostrophe T, हॅड नॉट, हॅडंट, HAD N apostrophe T, शॅल नॉट, शांट, SHAN apostrophe T, डज नॉट, डझंट, DOESN apostrophe T, मस्ट नॉट, मस्टंट, MUST N apostrophe T, कुड नॉट, कुडंट, COULDN apostrophe T, शुड नॉट, शुडंट, SHOULDN apostrophe T, डिड नॉट, डिडंट, DID N apostrophe T, IM I apostrophe M, We are WE apostrophe RE, You are Your, YOU apostrophe RE, He is His, HE apostrophe S, It is Its, IT apostrophe S, They are Their, THEY apostrophe RE, I would I'd, I apostrophe D, I shall I'll, I apostrophe LL, We shall Will, WE apostrophe LL, That's, THAT apostrophe S, What's, WHAT apostrophe S, Let's, LET apostrophe S, I have, I apostrophe V, They have, THEY apostrophe V. हे सर्व इंग्रजी शब्द व त्यांचे संक्षिप्त रूप हे विद्यार्थ्यांचे पाठ असायला हवे व त्यांचा लेखनाचा सरावही आवश्यक आहे। हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लक्षात ठेवल्यानंतर या उपघटकावरील प्रश्नोत्तरे सोडवणे आपणास अगदी सोपे जाईल। चला तर मग पाहूया या घटकावरील सॅम्पल क्वेश्चन्स, नमुना प्रश्न। चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स। मोकळी जागा भरण्याकरिता योग्य संक्षिप्त रूप निवडा। वाक्य दिलेलं आहे, I... ... like brinjal, आणि पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 DONT apostrophe, 2 DO apostrophe NT, 3 DON apostrophe T, 4 D apostrophe ONT। स्पष्ट
स्पष्टीकरण पाहूया. दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागेत आपणास डोंट हा शब्द भरावा लागेल, परंतु पर्यायातील डोंट या शब्दाचे संक्षिप्त रूप आपणास शोधावयाचे आहे. संक्षिप्त रूप करताना त्यातील ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह योग्य ठिकाणी देणे आवश्यक असते. या प्रश्नातील डोंट DON ॲपॉस्ट्रॉफी T या संक्षिप्त रूपातच हे योग्य ठिकाणी दिलेले आहे. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 डोंट DON ॲपॉस्ट्रॉफी T हे उत्तर आहे. Which is the proper contracted form for the words in the box? बॉक्स मधील शब्दांचे योग्य संक्षिप्त रूप कोणते? वाक्य दिलेले आहे वी हॅव टू डू धिस वर्क आणि बॉक्स केलेला आहे वी हॅव या शब्दाभोवती. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 WE HAVE 2 WHAVE 3 WE VE 4 WEVE. स्पष्टीकरण पाहूया. दिलेल्या वाक्यात वी हॅव या शब्दाभोवती बॉक्स केलेला आहे. वी हॅव चे संक्षिप्त रूप करताना हॅव या शब्दाचा संक्षेप होतो, म्हणजेच ते रूप WEVE असे होते. त्यातील WE नंतर ॲपॉस्ट्रॉफी दिले की त्याचे संक्षिप्त रूप WE ॲपॉस्ट्रॉफी VE व्यूह असे होते. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. Which of the following is the incorrect use of apostrophe? पुढील पैकी अपॉस्ट्रॉफीचा चुकीचा उपयोग कोणता आहे? आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 HE apostrophe S 2 I apostrophe M 3 WO apostrophe NT 4 DON apostrophe T. स्पष्टीकरण पाहूया. पर्याय क्रमांक 1 हीज, 2 आयम, 4 डोंट यांमधील अपॉस्ट्रॉफी चिन्हे योग्य ठिकाणी दिलेली आहेत. WONT या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना त्यातील N व T यांमध्ये अपॉस्ट्रॉफी चिन्ह पाहिजे होते. WON apostrophe T दिलेले WO apostrophe NT हे संक्षिप्त रूप चुकीचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. Where will you use the apostrophe mark to make the constructed form of the word your, YOURE? Your या शब्दाचे संक्षिप्त रूप करण्याकरिता तुम्ही अपॉस्ट्रॉफी चिन्ह कोठे वापराल? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आफ्टर यू, 2 बिफोर ई, 3 आफ्टर आर, 4 बिफोर यू. स्पष्टीकरण पाहूया. YOURE योर चे संक्षिप्त रूप करण्याकरिता यू आणि आर यांमध्ये अपॉस्ट्रॉफी चिन्ह देणे आवश्यक आहे, म्हणजेच ते यू नंतर येते, म्हणजेच आफ्टर यू. म्हणून पर्याय क्रमांक 1 आफ्टर यू हे उत्तर आहे. यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्न.
व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द रॉन्ग पेअर, पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. आणि पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. पुढील पर्यायातील चुकीची जोडी शोधून उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूया कोणकोण उत्तर बरोबर शोधतात ते. प्लीज सब्सक्राइब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन.